नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या मुलाखती दाखवतो आहे. समाजसेवक वेगळे वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणारे व्यक्ती असतील त्यांच्या मुलाखती दाखवतो आहे. उद्योजकाच्या मुलाखती दाखवतो आहे. शेतकऱ्याचे विषय दाखवतो आहे. कधी सर्वसामान्याचे विषय असतात, कधी राजकीय मुलाखती दाखवतो आहे. आज एक तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एका सिमेंटच्या मोठ्या व्यापाऱ्याची मुलाखत दाखवणार आहे आणि त्यांची काय परिस्थिती होती आणि ते आज नेमकं इथपर्यंत कसं पोहोचलेत त्यांचा जीवन परिचय देणार आहे मी तुम्हाला. असे एक व्यक्ती आहेत की त्या व्यक्तीनं आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना सिमेंटच्या व्यवसायाकडे वळवून त्यांना उद्योग करण्यासाठी भाग पाडलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे. असेच एक थोर व्यक्ती आहेत आपल्यासोबत. आता गफारभाई शेख असं त्यांचं नाव आहे. गफारभाई, तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही आता इथं तुमचा सिमेंटचा व्यापार आहे, तुमचा व्यवसाय आहे, तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचलात? सुरुवातीला तुमचा परिचय आम्हाला सांगा. नमस्कार, मी गफार शेख. आमचे प्रॉपर गाव कुर्डवाडी. अच्छा, कुर्डवाडी होतं आणि कुर्डवाडीमध्ये आमचे वडील रेल्वे सर्व्हिस लावले. मग वडिलांना फिट्सची आजार होता आणि त्याच्यामुळे ते सतत आजारी असायचे. अच्छा. तर त्यांचं, मी 17 वर्षाचं असताना त्यांचं निधन झालं. त्यानंतर मला 2 भाऊ आणि 1 बहीण, आई, यांची सर्व जबाबदारी माझ्यावर आली. अच्छा. त्यानंतर मग आमच्या आईचं गाव हे उस्मानाबाद असल्यामुळं आम्ही उस्मानमध्ये स्थायिक झालो. अच्छा. स्थायिक. त्यानंतर अशा काही अडचणी, कठीण परिस्थिती, कुणाचा सहकार्य नाही. माझे स्वतः मामा सर्व्हिस्टार होते, काका सीओ होते, आमचे चुलते सगळे रेल्वे सर्व्हिसला होते. ते सर्वांनी एकच त्यांचं हे होतं की तुम्ही रेल्वे सर्व्हिस करा वडिलाची जाग्यावर. तुम्ही तिथं वडिलाच्या जागेवर नोकरी, वडिलाच्या निधनानं करा. म्हणजे तुम्हाला भाऊ किती वगैरे, भाऊ वगैरे तुम्हाला? भाऊ, 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. अच्छा. तर कंटिन्यू त्यांचा फोर्स होता की तुम्ही नोकरी करा, पण मला नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता, मला करायचं होतं बिझनेस. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? मी 10वी फेल आहे. मग 10वी नापास असल्यानंतर नोकरी कशी लागणार? क्लास 4 वडिलाच्या जागेवर मला नोकरीला घेणार होतं. त्यावेळेस घेत होते? हो, घेतलं बी होतं. 1 महिना मी काम बी केलं रेल्वेत. काय होतं? 1 महिना रेल्वेत काम केलं मी आणि मला तो काही काम जमलं नाही. खूप हार्ड काम होतं, गँगमन म्हणून काम होतं ते. आणि ते काम मला सहन होत नव्हतं, काय तर माझी प्रकृती जी होती ती फारच नाजूक होती. काय काम करायला पाहिजे? गँगमनचे जे रेल्वेचे जे रोड असतात त्याच्याखाली जे खडी असते ना, ते खडी बरोबर करायची असते ते. तर ते असे पंच ह्याने खोऱ्याने ते सगळी खडी वडवून त्याला बरोबर करून रोड बरोबर लेवल करावं लागत होतं. आणि ते काम होत नव्हतं, बरं, खूप हार्ड काम होतं. 7-8 किलोमीटर चालत जाण्यास, त्याच्यावर सामान घेऊन जाणे, त्याच्यात दमछाक व्हायची. त्यामुळे ते मी नोकरी करायची नाही असा ठाम निर्णय घेतला होता. सगळ्या घरांचा विरोध होता की मी नोकरी कराच. त्याच्या मागं अजून एक माझा उद्देश होता की मी जर नोकरी केली तर मी माझी बायको आणि माझी 2 मुलं यांनाच मी सांभाळू शकतो नोकरीत. मी माझ्या भावांचं, बहिणीचं लग्न झालं नव्हतं, होतं का? नाही, लग्न झालं नव्हतं. ते माझे विचार, पुढे जर मी जर लग्न केलं आणि माझ्या बायकोनं आणि मी जर 2 मुलं झाली तर त्यांचंच आयुष्य त्या रेल्वेच्या डिपार्टमेंटमध्ये संपतंय. म्हणजे तेवढ्यापुरतंच मर्यादित तुम्ही कुटुंब. आणि मी आपल्या भावाचं, बहिणीचं किंवा समाजाचं किंवा पाहुण्याचं काहीच करू शकत नव्हतो. तो एक उद्देश होता डोक्यात की आपण काहीतरी करून दाखवायचं. प्रत्येकाचा विरोध होता, कोणाचा सपोर्ट नव्हता, कोणीसुद्धा 10 पैशाची मदत करायला तयार नव्हते. खायला घरात पैसे, अन्नधान्य नसताना देखील मी, माझ्या जिद होती की मी काहीतरी करून दाखवतो. अच्छा. ज्यावेळेला मी असं लोकांना, मित्रमंडळीत मी सांगत होतो, तर तेव्हा बाहेर मी उठून गेल्यानंतर ते लोक चेष्टा करत होते ह्याच्या घरी खायला नाही आणि ह्या गोष्टी किती मोठ्या मोठ्या करतो असं. तर तशी जर वेळ काढली, परंतु जीवनात प्रत्येक वेळी संघर्षाचं जीवन राहिलं. अच्छा. प्रत्येक वेळी दुःख आली, परंतु दुःखाच्या समोर मी असं जाऊन समोर उभारलो आणि दुःखाची कधी पर्वा नाही केली. आयुष्यात काही चांगले क्षण येणार होते त्यावेळेत वडील वारले. मुलगा 17व्या वर्षी दुःख निधन झालं मुलाचं. तुमच्या मुलाचं? म्हणजे तुम्ही 17 वर्षाचे होते त्यावेळेस, वडील तुमचे वारले आणि मुलगा 17 वर्षाचा. 17 वर्ष झाल्यानंतर मुलगा. म्हणजे तुमच्या आयुष्यात जो मेहनत करून जी मी सगळं जे काय उभारं केलेलं होतं ते सगळं शून्य झालं. मुलगा नाही म्हणल्यानंतर काय संपलंच नाही सगळं विषय. बरोबर. त्याच्यानंतर सुद्धा जिद्दीनं उभारून, 2 भाऊ आहेत, बहीण आहे, 2 जावाई आहेत, सगळ्यांचं चांगलं. आज जसं घरात 7 मुलं आहेत, माझा 1 मुलगा गेला दिवाने, 7 मुलं दिलेली आहेत घरात. अच्छा. माझ्या दोन्ही भावाच्या मुलींना 2 मुलं आहेत, माझ्या स्वतःच्या 2 मुलींना 2 मुलं आहेत, माझ्या बहिणीला 1 मुलगा आहे. सर्वांचं शिक्षण, सर्वांचं. तुम्ही कुर्डवाडी सोडली कधी? कुर्डवाडी आम्ही सोडली 90 मध्ये.
तिथून सोडून इथं आल्यानंतर पहिला प्रसंग कसा आठवतो तुम्हाला? इथं आल्यानंतर तुम्ही शहरामध्ये आलात, कुठं राहिलात? इथं आल्यानंतर आमचा आधार कोणी दिला तुम्हाला आणि काय केलं? आमचे वडील ज्या वेळेला एक्सपायर्ड झाले तर त्यांना 30,000 रुपये मिळालेले होते. आमचे काका होते ते मला, ते आमचे काका म्हणजे आमचे आजोबा, काका म्हणजे मी आजोबा असं म्हणतो आहे की आमचे आईंचे वडील जे आहेत ना ते ॲक्शनमध्ये वारले होते. बस तर त्यांचा सांभाळ आमच्या काकाने केला, आमचे आमच्या मावशीने आणि काकाने. अच्छा. तर त्यांचं लग्न देखील तरीच लावून दिलं होतं. त्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी ते लग्न लावून दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेला दिवाळीच्या सुट्टीला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला ज्या वेळेला आपण आजीच्या घरी जातो तर आम्ही मावशीच्या घरी जात होतो. अच्छा. म्हणजे एवढं प्रेम आम्हाला मावशीनं काकाने दिलं. त्यांच्याकडे आम्ही ते 30,000 रुपये दिले. आता आम्ही तर लहान होतो ना, मग आमच्या आईनं ते 30,000 रुपये त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी 10,000 रुपयाचा एक प्लॉट आणि दोन लाल मातीचे दोन रूम, लाल मातीचे दोन रूम पत्रे टाकले, ते आम्हाला करून दिले. म्हणजे तुम्ही काय बी करून खावा, तुम्हाला घर आहे, कमीत कमी घर जर राहिल्यानंतर माणूस काय बी करून खाऊ शकतो. अच्छा. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते करून दिल्यानंतर मग हळूहळू त्यांचं सहकार्य इथं आल्यानंतर थोडंसं ओळखी झाल्या त्यांच्यामुळं. मग नंतर सिमेंटच्या दुकानासाठी चौकशी केली. एक इथे एक फ्रेंड्स म्हणून ग्रुप होता, ते 6-7 जणांनी मिळून खाजानगरमध्ये सिमेंटचं दुकान टाकलेलं होतं. मग ते त्यांना तो सिमेंटचा धंदा चालवण्यात इंटरेस्ट नव्हता. मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला इंटरेस्ट नाही तर मला द्या ते चालवायला, मी चालवतो. तर मी 50 पोती सिमेंट उधार, त्या काळी सिमेंटचं काही जास्त हे नव्हतं, सिमेंटवर बंधनं असायची, तर त्या काळी 50 पोती सिमेंट मी उधार आणलं. कुठून आलं होतं? मारवाड गेलीतून. चांडक म्हणून एक डीलर आहे, चांडक आणि कोठारी त्यावेळेला दोनच डीलर होते मोठे. आणि त्या दोन्ही डीलरकडे जाऊन भेटलो, त्यांना ओळख सांगितली, त्यांच्याकडं गयावया केली, ते 50 पोतीसुद्धा द्यायला उधार तयार नव्हती की ओळख नाही तुमची म्हणून, पण तुम्ही त्यांना सांगितलं आणि ते 50 पोती त्यांनी सिमेंट उधार दिलं. त्या 50 पोती सिमेंटवर मी बिझनेस सुरू केला. अच्छा. ते बिझनेस सुरू करत असताना तुम्हाला काय अडचणी वगैरे येत होत्या? खूप अडचणी, पैसेच नव्हते. 50 पोती सिमेंटमध्ये त्यावेळेला 5,000 रुपये येत होते, पण मदत करायला कोणीच तयार नव्हतं. त्या सगळ्या लोकांचं की हे काय करू शकते, लोकांमध्ये मला वाटत होतं की ह्यांनी नोकरी सोडली एवढी चांगली, फी आता काय करू शकत नाही. मग ह्याला 5,000 रुपये द्यायचे, मग ते 5,000 दिले तर हे कुठले देणार, हे बुडवला. तुमच्यावर विश्वास नव्हता? विश्वास नव्हता त्यांना. आणि माझ्या आयुष्यात मी फक्त लोकांच्या विश्वासावर बिझनेस केलं. पैसे नसल्यामुळे लोकांनी मला खूप सहकार्य केलं. आमचे सोलापूरमध्ये आमचे एक व्यापारी आहेत मोठे मिनियार म्हणून, ते माझ्या दुकानावर आले आणि त्यांनी मला सहकार्य केले की बाबा तुम्ही एवढं चांगलं सिमेंटचा बिझनेस चालू केला हळूहळू, मी तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही किती माल विकायचा आहे, कसा विकायचा आहे, विकल्यानंतर मला पैसे द्या. अच्छा. त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला त्या कॉन्फिडन्सवर मी आज उभा आहे. अच्छा. तुमचं आता सिमेंटचा तर बिझनेस आहेच, मात्र तुम्ही आता पुढे शाखा वगैरे कुठं काय ओपन केलं आहे किंवा काही तरुणांना तुम्ही असं उद्योगाकडे वळवलं आहे असं काय? खूप लोकांना मी आजपर्यंत जवळजवळ 100 लोकांना उद्योगाला लागलो. शेकडो लोकांना बरं. काही लोक तर आता मोठे अल्ट्राटेकचे डीलर आहेत, जे वसुंधरा ट्रेडर्स म्हणून आमचे मित्र आहेत, काम कर सर म्हणून. कुठं आहेत ते? उपळ्याला असतात ते. आज अल्ट्राटेकचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे, परदेश दौरेसुद्धा त्यांना मिळालेले आहेत. आज ते अंबुजाचे मोठे डीलर आहेत. अच्छा. स्वतः प्राध्यापक आहेत आणि 23 वर्षापासून आमची मैत्री आहे. बरं. 23 वर्षापासून मी बिझनेस त्यांच्यावर करतो आणि त्यांना आज एक स्ट्रॉंग बिझनेसमॅन म्हणून मी बनवलेला आहे. आता काय तुमच्याकडं कसं म्हणजे लोकांनी आता ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही त्यांना उद्योगाकडे वळवलं त्यावेळेस काय अडचणी वगैरे येत होत्या असं काही घडलं का कधी काही? नाही. आता कसं आहे, काही लोक असतात फायदा घेतात आणि परत विसरून लोकांनी धोके दिले. जसे आता आमच्याकडं खूप लोक आहेत नाव सांगण्यासारखी, मी ढोकीला, इडशीला, तेरला, कळमला, त्याच्यानंतर खामसवाडी, मोहा, अशा ठिकाणी खूप ठिकाणी आमचे लोकांना मी दुकानं टाकून दिलेली आहे. तुळजापूरमध्ये आहे, बिंबळीमध्ये आहे, केशेगावमध्ये आहे, असे खूप ठिकाणी दुकानं टाकली. पण काही लोक आज बी आहे जे 20-25, 25-30 वर्षापासून सिमेंट माझ्याकडून घेतात, आज बी ते उपकार विसरत नाही. अच्छा. पण काही लोक जे आहेत की ज्यांना मी दुकानं आज टाकून दिली, ते लोक माझं दुकान कधी बंद होतात, ह्याला कधी दुकानात हेतून संपवायचं, म्हणजे आपण बिझनेस चांगला करू शकतो, असे सुद्धा काही लोक भेटली ज्यांना शून्यातून उभा केलं. शून्य आज मोठे व्यापारी आहेत, ते उस्मानमध्येच आहेत, मोठे व्यापारी आहेत, पण त्यांनी आज त्यांचा विचार हे आहे की हा माणूस जायला पाहिजे सिमेंटच्या उद्योगाकडे. म्हणजे असे सुद्धा काही नवखराम लोक होती, परंतु तरी मी विचार जे काय काम करायचं आहे ते देवाला दाखवायचं, लोकांना दाखवून मी कधीच काम केलं नाही. सामाजिक उपक्रम राबवत तुम्ही काय असे काय? सामाजिक उपक्रम तर खूप राबवलेत मी. अच्छा. आणि राजकारणाशी माझा काही संबंध नाही. राजकारणाशी संबंध नाही, मात्र तुम्ही कोरोना काळामध्ये खूप काही असं वेगळ्या लोकांना, गोरगरीब लोकांना तुमचे फोटो सोशल मीडियावर काही व्हायरल होत होते. हो. तर राजकारणाशी माझा काही संबंध नसल्यामुळं
माझे सर्व पार्टी पक्षांच्या लोकांशी संबंध आहेत चांगले. अच्छा. खासदार साहेबांचे माझे संबंध जे आहेत, बाकी त्यांचे संबंध कुणाबरोबर कसे आहेत ते म्हणजे राजकारणाशी संबंधित त्यांचे संबंध आहेत. माझे जे संबंध आहेत, एकदा दादांनी असं सांगितलं होतं की रक्ताच्या वरच्यापेक्षा सुद्धा वरचं तुमच्याशी नातं आहे भाई माझं. आणि कुठल्याही कामाला दादांना कधीबी मी ज्यावेळी जातो ना, त्यावेळी दादा कधीसुद्धा माझ्या कामासाठी न हा शब्द त्यांच्या वाक्यातून निघत नाही. अच्छा. आमदार साहेब असू द्या, खासदार साहेब असू द्या, नगराध्यक्षसाहेब असू द्या, तर ही लोक जे आहेत ना खूप सहकार्य करतात कुठल्याही अडीअडचणीच्या कामाला, कुठलेही काम काय असू द्या. अच्छा. प्रत्येक कामात समाजातसुद्धा एक चांगली प्रतिष्ठा आहे माझी. आणि ज्या वेळेला लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेला एकसुद्धा माणूस रोडवर दिसत नव्हता. एकसुद्धा माणूस असं घरातून बाहेर निघायला तयार नसताना मी, आमचा ग्रुप आहे गफ्फार ग्रुप, जे आमचे मित्र आहेत आता आमची सगळी मित्रमंडळी, दुसऱ्या दिवशी आम्ही मोठे मोठे किट तयार केले. त्याच्यात गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ असे किट तयार करून 4,500 घरांना आम्ही स्वतः जाऊन वाटलेलं आहे. अच्छा. आणि ते वाटलं म्हणजे मी स्वतःसुद्धा वाटलेलं नाही, आमचे सगळे मित्रांचा ग्रुपसोबत असायचा, सगळ्या घरी जाऊन ते नावं द्यायचे की ह्या घरात आज आणले नाही, ह्या घरात तिथं खायला नाही, ह्या घरात त्यांना नाही. तर आम्ही स्वतः कलेक्टर त्यावेळेला दीपा मुंडे मॅडम होते त्यांना घेऊन, SDO साहेबांना घेऊन, SP साहेबांच्या हस्ते, DYSP साहेब राठोड साहेब त्यांच्या हस्ते, त्याच्यानंतर आमचे PI होते शेख साहेब म्हणून, DM शेख म्हणून त्यांच्या हस्ते, असे खूप लोक म्हणजे तहसीलदार साहेब होते गणेश माळी साहेब, त्यांच्या स्वतःच्या हस्ते आम्ही दुकानासमोर एक कार्यक्रम ठेवून सगळ्यांना अन्नधान्य वाटप करत होतो. एकंदरीत ह्या सगळ्या कार्यक्रमाकडं किंवा लोकांकडे बघताना असा एखादा अनुभव तुम्हाला चांगला आला किंवा एखादा वाईट अनुभव कोणता आला का त्याच्यामध्ये? आता असे आहे, अशी कामं करताना काही चांगले वाईट अनुभव येत असतात. चांगले अनुभव आले की लोकांनी खूप आशीर्वाद दिले त्यावेळेला की तुम्ही आज हे करताय, सगळ्यांना म्हणजे भुक्यांना आज जेवण देत आहेत. अच्छा. किंवा सगळ्यांच्या अडीअडचणीवर तुम्ही काम येत आहेत. काही लोकांना असं वाटत होतं की गव्हर्नमेंटचे यायला लागलं आहे सगळं धान्य. मी कसं गोळा करतो? काही विरोधक अशी होते की अरे त्याला फुकटचं येत असतं ते वाटत असेल. काही लोकांना असं वाटत होतं की बाबा हे सिमेंटमध्ये खूप पैसे कमवतो त्याच्यातले देत असतात. पण आमचा ग्रुप जो होता ना, सगळ्या ग्रुप मिळून आम्ही 20 लोक होते, ज्यात आमचे खूपसे आता 70 भाई आहेत आमचे, आयुबाई म्हणून आहेत, आयुबाई डॉक्टर लुंजे आहेत, इम्रान गवंडी म्हणून वकील आहेत, नंतर जलीलबाई म्हणून एक आमचे मित्र होते, हे असं सगळ्यांचा आमचा एक ग्रुप होता. तो ग्रुप मिळून आम्ही सगळेजण अन्नधान्य जमवायचो, सगळेजण पैसे द्यायचे आणि सगळेजण रात्री एका रात्रीत सगळे पॅकेट तयार करायचो. आणि तयार करून सर आम्ही 2 तास सगळे पॅकेट खलास करत होतो. जे पॅकेट आम्हाला तयार करायला 10 तास लागायचे, संपवायला फक्त 2 तास लागायचे, इतकी गर्दी. प्रत्येक स्लमेरियात जाऊन आम्ही ते अन्नधान्य वाटप केले. गवळीवाड्याकडे आम्ही गेलो, नंतर सांजे रोडवर काही लोक अडकली होती, आंध्र प्रदेशची काही लोक तिथं सांजे रोडला अडकली होती, त्यांचं अन्नधान्याचं खायचं प्यायचं. पोलीस डिपार्टमेंटचे काही लोक असे चहा नव्हे होत होता, त्यावेळेला आम्ही त्यांना ड्रायफ्रूट्स वगैरे काय अन्न असं द्यायचं, पाण्याची बाटल्या नेऊन द्यायचे, एवढंसं म्हणजे अन्न. आणि लोक त्यावेळेला घाबरून घराच्या बाहेर निघत नव्हते. तुम्ही हे सगळं करत असताना सिमेंटचा व्यवसाय करताना कसं बघता, व्यवसाय म्हणून कसं बघता? सिमेंटचा व्यवसाय जो आहे ना, सिमेंटच्या व्यवसायात मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला आमच्या घरी सिमेंट म्हणजे कोणाला काय माहितीच नव्हतं सिमेंट कसं. परंतु ज्यावेळेला आम्ही सिमेंटच्या व्यवसायात घुसलो तर सिमेंट नीतिमत्ता माझी नीतिमत्ता चांगली असल्यामुळे मला बरकतसुद्धा आली त्याच्यात. जसं मी लोकांना दुकान टाकून देत होतो की माझा समजा 2,000 बॅगचा सेल आहे, 2,000 रुपये मी करत होतो. मी जर एखाद्या माणसाला दुकान टाकून दिलं तर माझा सेल 3,000 होत होता, कमी होत नव्हता. अजून मी दुकान कोणाला टाकून दिलं तर माझा बॅग 4,000 बॅग जात होते, परंतु माझा सेल कमी झाला नाही आणि मला देवाने कधीही कमी केलं नाही. जसं जसं मी लोकांना देत गेलो तसं तसं देवाने मला बी चांगलं त्याचं म्हणजे हे मिळालं. अच्छा. तुमचं एक मुलाच्या नावानं गेल्या काही दिवसापूर्वी एक चौकाला नाव देण्यात आलं, शहबाज चौक. माझ्या मुलगा जो 17 वर्षाचा मुलगा असताना त्याचं दुःखद निधन झालं. आणि त्या काळी त्याच्या आधी तो मुलगा जो होता ना, एक मुलावर 17 वर्षी मुलावर आजकाल आपण पाहता रात्री ज्यावेळेला मुलं कुठं असतात, काय करतात, हॉटेलवर, पानटपरीवर. पण आमचा मुलगा कधी घराच्या बाहेर नाही, कॉलेजला जाणे आणि कॉलेजहून घरी येणे. कुठं कॉलेजला होतं? विजय शिंदे कॉलेजला. अच्छा. तर कॉलेजला जाणं आणि येणं, पण त्याच्यात त्याच्या नावं देण्यामागचा उद्देश काय होता की त्याच्या म्हणजे विचार करण्याची जी त्याची त्या 17 वर्षाच्या काळात जी त्याची ही होती, तर त्यांनी त्या काळी काही लोकांना त्यांनी शिक्षणासाठी माझ्याकडनं जिथं समजा 100 रुपये लागायचे तिथं 1,000 रुपये घेऊन जाणे, जिथं 200 लागायचे 2,000 रुपये घेऊन जाणे आणि बाकीच्या लोकांची फीस भरणे, गरीब लोकांची फीस भरणे हे काम तो करत होता. त्याला त्या काळीसुद्धा कुठं वाज बयान आमचे जे असतात त्याच्यानंतर नमाजचा नाद होता. त्याला गाडी घेऊन दिलेली होती 2-व्हीलर, तर त्या गाडीवर त्यांनी ज्यांना बसचे पैसे नाहीत त्या लोकांना तो गाडीमध्ये सोडून येत होता दोघांना आणि परत दुसरे 2 घेऊन जात होता.
घरात कॅम्प्युटर आणायला लावलं, त्याने काही गरीब लोकांना कॅम्प्युटर शिकवत होतं. तर ह्या काळी त्याची ती ही क्वालिटी होती. अच्छा, त्यामुळे ते चौकाला समजा नाव देण्यात आलं. तुम्हाला आता पुरस्कार मिळाला आहे नुकतंच, एक त्याबद्दल काय वाटतं? जीवनगौरव पुरस्कार मिळाला तुम्हाला? जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामागचं कारण आहे की मी जे काही काम केलं आत्तापर्यंत ते कुणाला दाखवण्यासाठी केलेलं नाही. मी काय काम केलं हे जर मी सांगत बसलो तर एक पुस्तक होईल त्याच्यावर. कित्येक गरीब लोकांना मदत करणे, स्कूल बॅग वाटप करणे, शाळेमध्ये दप्तर वाटप, पुस्तक वाटप करणे, वह्या वाटप करणे, ड्रेस वाटप करणे, काही लोक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना जाऊन त्या शाळेमध्ये प्रियदर्शन शाळा म्हणा, गाजी शाळा म्हणा, त्या शाळेत घेऊन जाणे, त्यांना दाखवणे की वाहित मुलांची परिस्थिती कशी आहे, तर थोडीशी आपण मदत करू, तर त्यांच्याकडनं ड्रेस घेऊन देणे, असे काही खूप उपक्रम केलेले आहेत, सामाजिक उपक्रम. आणि आता आम्ही शाळेमध्ये ज्यांना शिक्षणाला पैसे नाहीत, आता आपला खाजानगंज इस्लाम एरिया आहे, तिथं असं असे खूप लोक आहेत की तिथं मुलांना गॅरेजमध्ये टाकण्याची परिस्थिती, शिकायचं नाही काय करायचं, शिकून काय नोकरी लागते का, त्यामुळे डायरेक्ट शिक्षणच नको. त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो की बाबा शिक्षण का जर आवश्यक आहे, शिक्षणामुळे काय होतं, काही उदाहरणं देतो की बघा ते शिक्षण केल्यामुळे त्यांनी आय जी झाले, त्यांनी कमिशनर झाले, ते SP झाले, ते DIG झाले, गरीबच होते ते, कोणी रिक्षा चालवत होते, असं प्रोत्साहन करून त्यांना मदत करून त्यांना शाळेमध्ये खिचडी, जेवणाची सोय, खाण्याची सोय सगळं करून त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो आणि शाळेमध्ये पाठवतो. अच्छा, तुम्ही आता ह्या सगळं तुम्ही समाजसेवा करता आहे, त्याच्यामध्ये वाईट एखादा अनुभव कुठला? वाईट अनुभव म्हणजे काही लोकांना आता माझा राजकारणाशी संबंध नसल्यामुळं आणि काही मोठी मोठी जे खासदार आहेत, आमदार आहेत, SP लेवलचे समजा PI वगैरे आहेत, काही लोक मला खूप प्रेम करतात, काही लोकांना अडचणीचं जातं. कारण काय असतं? कारण की बाबा हा माणूस तर राजकारणाशी काही संबंध नाही, आम्ही एवढं राजकारण करून आम्हाला कोणी विचारत नाही काय. आणि माझं आमचं वैशिष्ट्य आमच्या ग्रुपचं, आम्ही कोणतं बी काम, मोठं काम, कितीही मोठं काम करू दे, आम्ही लोकांना दाखवण्यासाठी करत नाही. आमची कुठं मोठे मोठे पोस्टर लावत नाही की आम्ही हे केलं, आम्ही कुठं हे म्हणजे पेपरला देत नाही की आम्ही ते केलं हे केलं. जसं त्याच्या कोण चार केळी वाटतात आणि चार केळीचे फोटो दाखवतात की आम्ही गरिबांना खूप काय द्यायला लागलो, त्या चार केळीमध्ये काय होतं आज, पण असं कधी आम्ही उपक्रम केले नाहीत. आमचा संपूर्ण ग्रुप गुपितमध्ये आम्ही काय जे करतो लोकांना मदत, ते आम्ही त्याची जाहीर बी करत नाही, वैशिष्ट्य आहे आमचं. अच्छा, आणि काही लोकांना काय करते, आता काही लोकांचे आहेत उपक्रमामध्ये उपक्रम आहेत की लोकांकडनं पैसा जमा करून स्वतःचं नाव करणे, हे आमच्या रक्तात नाही. लोकांचे जे पैसे ज्या वेळेला पैसे तुम्ही जमा करायला आलो तर ते तुमचं काय श्रेय आहे? समजा माझ्याकडे जर कोणी 50 लाख रुपये जमा करून दिले, मी 25 लाख खर्च केले, म्हणजे काय मी खूप शाणा झालो? लोकांना कळत असते ना किंवा आपण 50 लाख रुपये जमा करतो आणि खर्च करतो 10 लाख आणि आपली पोस्टर लावून आपण आपली स्वतःचीच इमेज मार्केटमध्ये. आता तुमचा जो व्यवसाय आहे सिमेंटाचा, त्याचा टर्नओवर किती आहे? टर्नओवर आता आमचा 4 कोटीचा आहे महिन्यात. आणि कसं आहे, फर्म आहेत वेगवेगळे, JK ट्रेडर्स म्हणून माझी सांजा रोडला फर्म आहे. अच्छा, तिथं 4 कोटीचा टर्नओवर आहे. परत माझ्याकडं खाजानगरला दुकान आहे, परत अशी काही दुकानं टाकून दिली आहे, त्यांना डायरेक्ट डीलरशिप देऊन त्यांना डायरेक्ट ED वगैरे बनवलेले आहे. अच्छा, ते त्यांचं डायरेक्ट कंपनीकडनं डायरेक्ट जातो त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्ही 10वी नापास असताना इथपर्यंत पोहोचलात? हो, सर्वांच्या आई आमच्या आईचं. किती वर्षात हे सगळं केलं आहे? हे मला बघा ना, 90 मी चालू केलं, 10 वर्ष खूप कठीण गेले. 2000 2000 परत मी डीलरशिप वगैरे घेतली, अल्ट्राटेकचा डीलर होतो, मोठे मोठे कंपनीचे डीलरशिप घेतल्यामुळे मोठे मोठे लोकांना सिमेंट देणे इथपर्यंत पोहोचणे एवढं सोपं आहे? 23 वर्ष लागले. सोपं आहे, खूप त्रास झाला. आणि करत असताना सगळी समाजसेवा करत तुम्ही इथपर्यंत? त्रास झाला, अडीअडचणी असतात आणि लोकांना बघवत बी नाही. आजकाल खूप लोकांना त्रास होतो ना, हा माणूस एकतर दुसऱ्या जिल्ह्यातून आला, इथं येऊन कुर्डवाडीचा माणूस उस्मानाबादमध्ये आला, इथं येऊन कुर्डवाडीहून येऊन इथं येऊन त्याने एवढा मोठा बिझनेस करला, काही लोकांना अडीअडचणी जातात. परंतु एवढं आहे माझ्या स्वभावामुळं, मला मित्र खूप आहेत, माझे दुश्मन कोणी नाहीत, हे एक वैशिष्ट्य आहे मला. मला म्हणजे वाईट कोणी म्हणणार नाही काय, जे काय माझ्याकडे आहे उस्मानाबादमध्ये चांगलंच आहे. सगळ्या समाजाशी संबंध आहेत, सगळे मोठे मोठे आज मित्र आहेत, चांगले व्यापारी आहेत, सगळे लोक इज्जत देतात काय. अच्छा, आता तुमचा तुम्ही आता इतक्या संघर्षातून इथपर्यंत पोहोचलात, एकतर शिक्षण पण जास्त घेतलेलं नाही तुम्ही, 10वी नापास आहात, संदेश काय असेल सुशिक्षित तरुणांना? आताच्या तरुणांना कसं आहे, जिद्द, चिकाटी आणि मेहनत, कुठल्याही कुठलं बी काम असू द्या, तुम्ही कुठल्याही कारण जिद्द, चिकाटी आणि मेहनत, आणि सगळ्यात जास्त इमानदारी. तुमच्या बाबतीत लोक काय बोलतात ह्याच्याकडे ध्यान न देता स्वतःवर कॉन्फिडन्स आणि स्वतःवर विश्वास निर्माण करून जे काम केलं आपण, तर त्यात देव बरोबर बरकत देतो. अच्छा, आणि माझ्या आयुष्यात इतके प्रसंग असे बी आले की लोकांनी, काही लोकांनी पैसे विसरले,
की बाबा तुमचे 1 लाख रुपये एक जणाचे मी देणार होतो. मग ते 25,000 रुपये मी नेऊन दिले. मग ते त्याच्यानंतर 1-15 दिवसांनी मी परत 25,000 रुपये नेऊन दिले त्यांना. 50,000 रुपये झाले. तर त्यांनी मला नील म्हणून पावती दिली. त्या काळी माझ्या घरात खायला नव्हतं. पण मी ते 50,000 नील झाल्यानंतर मी घरी आलो. एकदा परत टोटल हिशोब चेक केला. मला आपल्याकडे तर पैसेच नाही, आपल्याकडे कुठं भांडवलच नाही. मग आपल्याकडे 50,000 जास्त आहे. तर ही 25-25,000 त्यांनी काय केले की दुसऱ्या दिवशी मी जाऊन त्यांना विचारलं तर त्यांनी 25-25,000 केले. पावतीवर 50,000 रुपये जमा केले. तिथे ते पैसे दिल्यानंतर तर त्यांनी इतकं म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम बसलं की तो मला परत ती इमानदारी मला कामाला आली. त्यांनी मला धडाधड 200-400 प्रतिशत उतरायचं चालू केलं. बरं. की म्हणलं हा माणूस म्हणले आपण ह्याला 50% द्यायला हे करत होतो, हा माणूस आज 50,000 रुपये आपले परत देतोय. शेवटचा महत्त्वाचा एक प्रश्न आहे, आयुष्याची जोडीदार असते अर्धांगिनी. हो. सासवडी सासरी आणि पत्नीबद्दल पत्नीची साथ कशी मिळाली या सगळ्या तुमच्या आमच्या मिसेसचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. मी आमचे 2 भाऊ आहेत, बहीण आहे. बहिणीला मी घर बांधून दिलं आहे, भावाला घर बांधून दिलेलं आहे. भावाला मोठं सांजे रोडला मोठं दुकान आहे. बंधुराज अजून एक आहे. त्यांना त्यांच्या 2 मुलीचं लग्न मी करून दिलं आहे. दोन्ही मुलीचं लग्न मी करून दिले. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं शिक्षणाचं मी मीच बघतो, सगळ्यांचं बघतो. परंतु आमच्या मिसेसनं आजपर्यंत मला एकदा बी सांगितलं नाही की तुम्ही एवढा पैसे यांच्यावर कशाला खर्च करता. अरे बापू, हे वैशिष्ट्य आहे. मी मला गर्व आहे की त्या माझ्या मिसेसवर की त्याने आयुष्यात मला कधी बी कुठनावर बी खर्च केला ना, कधी बी विचारलं नाही की तुम्ही का फालतू बहिणीवर भावावर ह्याच्यावर त्याच्यावर खर्च करता. बहिणीवर तर थोडा बाहेर बी जो मी खर्च करतो त्याबद्दलसुद्धा त्याने कधी विचारलं नाही मला की तुम्ही एवढा पैसे खर्च करता. आणि कधी काय मागणार नाही. आम्ही जबरदस्तीनं जर कुठं काय द्यायचे म्हणलं तर ते कधीच नाही. कुठं बाहेर जाणे नाही काय नाही. आपल्या आपल्या मस्त आनंदात आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या ह्याच्यातच आपल्या आपल्या नातवातून मुलीतच आनंदी असते. बाहेर मिस्टर आता लोक येऊन काही लोक त्यांना सांगतात ना तुमच्या मिस्टरांनी ते ह्यांना ते दिलं त्यांना हे दिलं असं केलं तसं केलं. ते आनंद होते की माझं मिस्टर एवढं लोकांना गरिबांना मदत करतो. आणि ते देव माणूस आहे. ते कधी आजपर्यंत त्यांना कोणीसुद्धा बाहेर बघितलेलं नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. छान. अरे वा, आपली खूप दिवसापासून चालू होतं मुलाखत, आज घ्यायची उद्या घ्यायची, वेळ झाला थोडा आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तुम्ही इतकी दिलखुलास मुलाखत दिलीत की जीवनामध्ये जे काही प्रसंग असतात, संघर्ष करून 10वी नापास असताना करोडपती झालेले आज शेकडोपेक्षा जास्त जे काही तरुण आहेत, व्यावसायिक आहेत, अशा लोकांना व्यवसाय उभा करून देणारे गफारबाई शेख यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवली, त्यांचा जीवन परिचय सांगितलेला आहे. बघा, विशेष म्हणजे इतक्या दुःखातून दुःखाला सामोरे जात त्यांनी आज इथपर्यंतचा संसार थाटला, अनेक लोकांचे प्रपंच उभा केलेले आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी मदत केली, समाजसेवा केली, अनेक ठिकाणी अनेक मुलांना शाळेमध्ये वह्या वाटणं असेल किंवा इतर जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत अशा वस्तूची मदत करणं, जे काही मित्रमंडळ आहे त्यांचं त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम केलेलं आहे. अशा एका समाजसेवकाची मी तुम्हाला आज मुलाखत दाखवलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं वय ज्यावेळेस 17 वर्ष होतं त्यावेळेस त्यांच्या वडिलाचं निधन झालं आणि त्यांचा मुलगा ज्यावेळेस 17 वर्षाचा झाला त्यावेळेस त्यांच्या मुलाचं निधन झालं. आणि त्या मुलाचं नाव शेहबाज चौक असं त्यांच्या दुकानाच्या समोरच चौक आहे आणि त्या चौकाला नाव दिलेलं आहे. खूप दिवसापासून हा माझा प्रयत्न होता की त्यांची मुलाखत करायची आणि दाखवायची. त्यांचा जीवन परिचय कसा वाटला नक्की कळवा. आणि जर असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा संपर्क नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळवू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.